सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील सर्व डॉक्टर्स यांचा सन्मान माजी नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून नायगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या टीमचा सन्मान करण्यासाठी समाज हितचिंतक सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण आणि मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक देविदास बोमनाळे, ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील चव्हाण, पांडुरंग कल्याण, गोविंदराव मोरे देगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्य दक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोहरे, डॉक्टर गजानन शिंदे, डॉक्टर काळे, डॉक्टर सातव, नवघरे सिस्टर सुधा भुताळ यांचा सन्मान करण्यात आला. गंगाधर ढवळे, AIN न्यूज, नांदेड. आपल्या सर्वांचे नेते भाऊराव पाटील चव्हाण आणि नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पोहरे साहेब, डॉक्टर काळे आणि असलेले सामाजिक काम करणारे शिवानंदी पांचाळ, अशोकजी पवार, दैवश देगावे, कैलाश वरमारे, त्यानंतर अतुल पाटील, त्यानंतर आमचे मामा बोले पाटील, पाटण पाटील कल्याण, आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जीवाचे जिल्हा मित्र माधवजी बैलप्पा साहेब, हनुमंतरावजी पुस्तकापूरकर साहेब आणि सोबत सर्व उपस्थित असलेले सर्व मित्र परिवार आणि बंधू. हा विशेष भाव अशी की बाबा अचानक हा विषय मला सोशल मीडियावर ऐकावर बघायला मिळाला. तो बाबा आज राष्ट्रीय डॉक्टर दिन असल्यामुळे बाबा की आज नायगाव ग्रामीण रुग्णालय इथे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर आणि सर्व पूर्ण स्टाफ अहोरात्र मेहनत करून सर्व तालुक्यातील कोणतरी ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारा हा भांडवलदार नसून सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचं यजून या ठिकाणी दवाखान्यामध्ये इलाज होण्यासाठी या ठिकाणी येतात आणि त्यांच्या इलाजासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व पूर्ण स्टाफ डॉक्टर अजिंपूर्वक पाहणी करतात, योग्य मार्गदर्शन देतात. हा सर्व जबाबदारी प्रशासकीय जबाबदारी जरी असेल तरी पण त्या गोष्टी समजून सांगण्यासाठी खूप मोठी क्षमता लागते. ती क्षमता या नायगाव ग्रामीण रुग्णालयातल्या सर्व डॉक्टर आणि सिस्टर डॉक्टर या सर्व भागवामध्ये आहे आणि एवढी मेहनत करणाऱ्या एवढं अपघात मेहनत घेणाऱ्या सर्व डॉक्टर सिस्टर डॉक्टर भागवांचा मान सन्मान करणे अत्यंत आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे हे समजून आम्ही आज आपल्यापर्यंत आलो आणि डॉक्टर साहेब तुम्ही आमचा सन्मान मान सन्मानाची जबाबदारी स्वीकारला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो. या ठिकाणी कार्यक्रमाला AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.